जम्मू काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठकीत घेतला आढावा. दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा केला पुनरुच्चार. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आज संसद भवन संकुलात नव्यानं बांधलेल्या प्रेरणास्थळाचं लोकार्पण. पुढच्या महिन्यापासून अंमलात येणारे 3 नवे फौजदारी कायदे जनतेला वेगवान न्याय देण्याच्या दृष्टीनं तयार करण्यात आल्याचं केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुनराम मेघवाल यांचं प्रतिपादन. नीट परीक्षेत झालेल्या अनियमिततेसंदर्भात दोषींवर कठोर कारवाई करण्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं आश्वासन. मुंबईत नेस्को मतमोजणी केंद्रावर फोनचा वापर करून ईव्हीएमशी छेडछाड केल्याप्रकरणी एका वर्तमानपत्रात आलेलं वृत्त तथ्यहीन असल्याचं निवडणूक आयोगानं केलं स्पष्ट. विधानसभेच्या आगामी निवडणुका महायुती एकत्रच लढवेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नवोदित माहितीपट निर्मात्यांना प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याच्या उद्देशानं मिफमध्ये पहिल्यांदाच आयोजित केलेल्या डॉक फिल्म बाजारचं उद्घाटन. आणि T20 विश्वचषक स्पर्धेत आज पाकिस्तान आणि आयर्लंड यांच्यात सामना. नमस्कार, सातच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो. पाहूया बातम्या विस्तारानं.